देशात अभियांत्रिकी शिक्षणाचे 3-13 वाजले आहेत. अभियांत्रिकी पदवीधरांना नोकऱ्याच मिळत नसल्याचा धक्कादायक अहवाल अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्थेनं दिलेला आहे. राज्यात गेल्या 3 वर्षात सर्वाधिक कोर्सेस बंद झाल्यानं शिक्षण संस्थांच्या नफेखोरीचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. देशातल्या अभियांत्रिकी शिक्षण संस्थांना परवानगी देण्याचं काम अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद करते. त्यात विविध कोर्सेसना परवानगी देऊन तंत्रशिक्षण धोरणाला दिशा दिली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून या परिषदेकडे एकहाती सत्ता असूनही शेकडो कोर्सेस दरवर्षी बंद होतात. रोजगार 10% मिळत नसल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 2015-16 या वर्षात देशात अभियांत्रिकीचे 1093 कोर्सेस बंद करण्यात आले. राज्यात 800 महाविद्यालयात 70 कोर्सेस बंद झाले. उत्तीर्ण झालेल्या 180,000 केवळ 47,000 विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. 2016-17 राज्यात 793 महाविद्यालयांमध्ये 1,69,000 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला, मात्र नोकरी मिळाली केवळ 51,000 विद्यार्थ्यांना. 2017-18 या वर्षात 1,60,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी केवळ 47,000 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली. SETचा रिपोर्ट आता असं सांगतोय की कॉलेजेसचा दर्जा गुणवत्ता ही कमी आहे. या ब्लेम गेमच्या पलीकडे जाऊन एक देश म्हणून आपण याच्याकडे बघायला पाहिजे आणि शिक्षणातली ही हेळसांड आणि दर्जा याची जी घसरण आहे ती जर वेळीच थांबवली नाही तर हा फक्त शिक्षण व्यवस्थेचं अपयश नाही तर ते उद्योगांचंही अपयश राहील आणि पर्यायाने राष्ट्राचं सुद्धा अपयश राहील. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या असमन्वयामुळे आणि सदोष कारभारामुळे अनेक अभ्यासक्रम बंद पडत आहेत. अनेक प्रकारचे नॉर्म्स त्यांनी कायम डायल्यूट करत गेले आणि त्यांनाही मदत जर कोणी केली असेल तर राज्याच्या DTनी केली, ज्यांना कधी आम्ही सांगतो की बुवा हे कॉलेज हे सगळे कॉलेजेस आपलं काम नाही करत आहेत तेव्हा ते म्हणतात की बुवा हे काम आमच्याकडे नाही, आम्ही फक्त मिडलमॅन आहोत आणि यांच्यावर ॲक्शन घेणं विद्यापीठाचं काम आहे, विद्यापीठ स्वतः ॲक्शन घेत नाही. ते संपूर्ण खोट्या बेसिसवर हे सगळं एज्युकेशन चाललंय, त्याचे हे सगळे दुष्परिणाम. देशातील उद्योगांची गरज, अभियंत्यांची आवश्यकता, दूरदृष्टीचा अभाव यामुळे तंत्रशिक्षणात सावळा गोंधळ सुरू आहे. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक.